आता धक्का देणार निर्णय कसा राहील, धक्का देणारा राहील का मला धक्का घेणारा असेल, आधी कोणाला धक्का देणारा असेल, ते 11 वाजता समजणार. बोलवण्यात सांगण्यात येत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी काय फोन आला, काय नेमकी काय चर्चा आहे? हा, ते सगळं मी 11 वाजता सांगणार आहे, कोणाचा फोन आला कोणाचा नाही आला. या सगळ्या संदर्भात मी कार्यकर्त्याच्या आता कॉन्टॅक्टमध्ये आहे, फोनवरून कार्यकर्त्यासोबत काही चर्चा करतो आहे. आणि आपण आता पुढचा प्रवास कशा पद्धतीने करायचा, कसं समोर जायचं, याचा निर्णय मी 11 वाजता कुरळपूर्णाला घेतो आणि तिथे सगळं सविस्तर सांगतो. पुढचा प्रवास म्हणजे नेमकं या युतीतून बाहेर निघण्याच्या संदर्भात चर्चा आहे की जे काय असेल, जे काही निर्णय घ्यायचं असेल त्याचं आता वक्तव्य मी करणार नाही, कारण मी कार्यकर्त्या काही प्रमुख कार्यकर्त्याशी बोलूनच मी समोरचा निर्णय घेणार. रोज 11 वाजता शिंदेंनी बैठक बोलवली आहे, सगळे आमदार बोलवले आहे, तुम्हाला कोणाला तुम्ही जाणार नाही आता? कुठं जाणार आहे? आता जाणच होणार नाही. कोण आला पण त्यांचा? ते सगळं सांगतोय मी 11 वाजता. प्रमुख कार्यकर्ते म्हणजे कुठे? प्रत्येक जिल्ह्यातले कार्यकर्ते फोनवर कॉन्टॅक्ट करतोय. जे आमचे कार्यकर्ते जुने आहे, 20 वर्षापासून सोबत आहे, त्यांना थोडं फोनवरून चर्चा करून मी निर्णय जाहीर करतो. भाऊ गेल्या मी निर्णयच घेतला नाही तर माझा निर्णय काय आहे तेच तुम्हाला माहित नाही. मी कुठला निर्णय घेणार आहो ते 11 वाजता समजणार. तुमचा निर्णय धक्का दे निर्णय कसा राहील, धक्का देणारा राहील का मला धक्का घेणारा असेल, आधी कोणाला धक्का देणारा असेल, ते 11 वाजता समजणार.